रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी गावावर दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू, बचाव कार्य वेगात. मुसळधार पावसामुळे मुंबई थांबली, लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले, हजारो चाकरमान्यांचे हाल. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाकडून आलेल्या इमर्जन्सी अलर्ट कॉलमुळे देशात एकच गोंधळ, आपत्कालीन वेळेची चाचणी असल्याचे स्पष्टीकरण. प्रतीक्षा संपली, जिल्ह्यात वाळू विक्रीला सुरुवात, 600 रुपये ब्रास दराने मिळणार वाळू. 1.5 वर्षापासून फरार असलेल्या 2 अतिरेक्यांना पुणे पोलिसांकडून अटक. रायगड जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट. सोलापुरात बागवान चॅरिटेबल ट्रस्टच्या वधूवर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराष्ट्रासह कर्नाटकातून गरजू लोकांची उपस्थिती. 22 जुलैला अक्कलकोट येथे गतिमंद मतिमंद मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन. आणि पुण्यात घरफोड्या करणाऱ्या सोलापूरच्या टोळीला अटक, 13 लाखांचे दागिने हस्तगत.